सिंचनावरचा चितळे समिती अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत फोडला. अहवालात विदर्भातल्या सिंचन विकास मंडळातल्या अनियमिततेसाठी अजित पवार यांना धरलं जबाबदार, अधिकाऱ्यांवर देखील ठपका. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि ते जर करणार नसतील तर आम्हाला कोर्टाचा आधार घेऊन आम्ही ते करायला भाग पाडू. सिंचन घोटाळा प्रकरणी फौजदारी कारवाई करा, भाजपची राज्य सरकारकडे मागणी, अन्यथा कोर्टात जाण्याचा दिला इशारा. हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला राजकीय निर्णय, काँग्रेसचा पालकमंत्री व्हावा म्हणून त्यांची राजकीय सोय व्हावी म्हणून हा निर्णय. विभाजनाला कोणाचा विरोध नाहीये, परंतु विभाजन ज्या पद्धतीने झालेलं आहे आणि ज्या हेतूने झालेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, पालघर आता नवीन जिल्हा म्हणून येणार अस्तित्वात, भाजप मनसेनं केलं स्वागत, तर राजकीय सोय पाहिल्याचा सेनेचा आरोप. येणाऱ्या 21 तारीख पर्यंत आमचा निर्णय होईल आणि आचारसंहिता संपता जमदान आमचा निर्णय होईल आणि मराठा समाजाला गोरगरिबाला आरक्षण आम्ही देऊ. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 20% आरक्षण द्यायला सरकार अनुकूल, 21 जूनला केली जाणार घोषणा. पोलीस भरती परीक्षेदरम्यान 3 उमेदवारांना जीव गमवावा लागल्यानंतर सरकारला आली जाग, 5 किलोमीटर धावण्याची स्पर्धा केली स्थगित. कमी पावसाच्या अंदाजानंतर केंद्र सरकारनं तयार केलं आपत्कालीन नियोजन, शेतकऱ्यांना बियाणं आणि पाणी उपलब्ध करून देण्याच्या सर्व राज्यांना सूचना. आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आजही मोठी भरती, ताशी 50 किलोमीटर वेगानं वाहत आहेत वारे.